समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममान असाल। आता मला माहिती आहे लेडीजकडे वेळ कमी आहे, त्यातूनही वेळात वेळ काढून छोटे छोटे सध्या व्हिडिओ करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही बघायला सोयीस्कर जावे। तर ते व्हिडिओ बघत चला, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बघता खूप जण आणि लाईक खूप कमी जण करतात, तर लाईक करा। लाईकचं बटन म्हणजे थंबचं बटन, ते लगेच दाबा। सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर आता धनतेरस, आपल्या दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी, थोडक्यातच काय, धनाची पूजा करणे। या दिवशी म्हणजे आधी नाही, या दिवशी जाऊन तुम्हाला तीन वस्तू घेऊन यायच्या आहेत, ज्या तिन्ही वस्तू तुम्हाला वर्षभर पैशाची, धनाची, अन्नाची किंवा कशाचीच कमी पडून देणार नाहीत। तुमचं आरोग्य बॅलन्स राहील आणि तुम्हाला सदा सर्वदा तुम्हाला आनंद आयुष्यात लाभेल, अशी आशा तुमच्याजवळ म्हणजे स्वामींजवळ नेहमीच मी व्यक्त करते की माझा यूट्यूब परिवार संपूर्ण सुखी राहू दे। तर कोणत्या आहेत त्या गोष्टी? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे धने। 50 ग्रॅम धने तुम्हाला आणायचे आहेत, ना की 100 ग्रॅम, ना की 25 ग्रॅम, 50 ग्रॅम धने तुम्हाला घेऊन यायचे आहेत। बरोबर किराणाच्या दुकानात 50 ग्रॅम धने मागा आणि आदल्या दिवशी आणायचे नाही, धनत्रयोदशी दिवशीच सकाळी तुम्हाला 50 ग्रॅम धने घेऊन यायचे आहेत। दुसरी गोष्ट आहे मिठाचा एक पुडा, बारीक मीठ जे तुम्ही स्वयंपाकात वापरता। तुम्ही जर सैंदव मीठ, रॉक सॉल्ट वापरत असाल तर ते, किंवा पांढरं मीठ, जे कोणतं तुम्ही स्वयंपाकात वापरता ते मीठ। मिठामध्ये खूप मोठी लक्ष्मी दडलेली आहे, मीठ हे माता लक्ष्मीच्या आवडीचं आहे, त्यामुळे मिठाचा पुडा या दिवशी आणायला विसरायचा नाही। आणि तिसरी गोष्ट, केरसुनी, शिरई किंवा झाडू आपण ज्याला म्हणतो, ती तिसरी गोष्ट तुम्हाला आणायची आहे। या तिन्ही गोष्टी आणून नुसत्या घरात ठेवायच्या नाहीत। धनत्रयोदशी दिवशी काय करायचं, एका वाटीमध्ये धने घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची। धने एका चौरंगावरती पूजा तर तुम्हाला दाखवणारच आहे, धने, साखर, त्याचबरोबर झाडू। आता झाडू म्हणजे आपली त्या दिवशीची लक्ष्मी, त्याला आपल्याला हळद आणि कुंकू ओलं करायचं आहे एकत्र, आणि तुम्हाला त्याच्या बुडा म्हणजे जे खाली आपण दांडा धरतो की नाही, त्याला हळद कुंकाचा ठिपका लावायचा आहे, टिळा लावायचा आहे, आणि एक कलाव्याचा दोरा तुम्हाला झाडूला, जिथं आपण झाडू धरतो तिथं 3 वेळे घेऊन किंवा 4 वेळे घेऊन, 3 नका घेऊ शकते तर 2 किंवा 4 घ्या, 4 वेळे घेऊन कलावा तुम्हाला बांधायचा आहे। आणि बांधताना श्री महालक्ष्मी नमः किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या केरसुनीला म्हणजे लक्ष्मीला कुंकू हळद व्हायल्यानंतर तुम्हाला तांदूळ व्हायचे आहे, थोडीशी साखर त्यावर ठेवायची आहे, एखादं फूल ठेवायचं आहे। मिठाच्या पुड्याची सुद्धा तुम्हाला मीठ न उकडता पुड्याचीच पूजा केली तरीही चालेल, कारण त्यामध्ये सुद्धा लक्ष्मी दडलेली असते। खरी लक्ष्मी आपल्या मिठामध्ये असते। आपण म्हणतो की नाही, खाल्ल्या मिठाला जागला नाही किंवा खाल्ल्या मिठाला जाग, त्यालाच म्हणतात। त्यामुळं मीठ हे सुद्धा त्या दिवशी आणणं खूप जास्त गरजेचं आहे। मला सांगा, धनत्रयोदशीला गाड्या घेतात, सोनं घेतात, पण ज्याच्या खिशात 100 रुपयेच आहेत त्यानं कुठून सोनं चांदी घ्यायचं? त्यांनी या 3 वस्तू घ्या आणि खरंच या 3 वस्तूंनाच जास्तीत जास्त महत्त्व आहे। या सगळ्या पुढे सुंदर एक समय लावा, श्री महालक्ष्मीची रांगोळी काढा, लक्ष्मी पद्म काढा, गो पद्म काढा, धनत्रयोदशीची सुंदर पूजा मांडा, सकाळ दुपार सकाळ संध्याकाळ दिवा लावा आणि याची पूजा करा। आता वाटीत जे धने आणि साखर ठेवले आहेत ते धनत्रयोदशी झाल्यावर दिवाळी होईपर्यंत, म्हणजे दिवाळीचे यावर्षी 6 दिवस जवळजवळ दिवाळी आहे, तोपर्यंत धने आणि साखर तसेच ठेवायचे आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की त्यात मुंग्या वगैरे लागतील तर तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यात ती धन्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे। आणि त्यानंतर दिवाळी झाल्यानंतर कुठलाही रविवार सोडून पिंपळाच्या झाडाखाली हे धने आणि साखर तुम्हाला टाकून यायचं आहे, म्हणजे ते मुंग्या किडे जे काही खातील ते तुम्हाला त्याचा लाभ नंतर कळेल। तो सगळा लाभ आत्ता सांगून उपयोग नाही, तरी सुद्धा सांगते लाभ असा होईल की जवळजवळ तेवढे धने आणि साखर म्हणजे मुंग्यांचं 6 महिन्याचं जेवण झालं। म्हणजे थोडक्यात तुम्ही काय केलं तर अन्नदान
तुम्हाला सांगते की सगळ्यात सोपे आणि छोटे उपाय आहेत ते. तो मिठाचा पुडा जो आहे तो नंतर तुम्ही घरात वापरायला करायचा आहे, आणि तो झाडू आहे तो तसाच कलाव्या सकट झाडू सुद्धा घरात. तुम्ही घरात जर केरसुनी वापरत नसाल तर अंगण झाडायला वापरा, पण मोठीच केरसुनी आणा आणि त्याचा वापर करा. त्याचा वापर करणं गरजेचं असतं. भले अंगण झाडा किंवा तुमचं देवघर जे आहे, देवघर झाडण्यापुरती ती केरसुनी ठेवा, पण त्याचा वापरच नाही करायचा. आणायचा आणि धुळखात पडली आहे असं आपल्याला बिलकुलही करायचं नाही आहे. त्या तिन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे धनत्रयोदशी दिवशीच तुम्हाला झाडू आणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, आत्ता जरी एखादा झाडू तुम्ही आणून ठेवला असेल तर तो झाडू तसाच ठेवा आणि दुसरा एक घेऊन या, कारण त्याच दिवशी ते घेण्याला महत्त्व आहे. हे सोडून तुम्ही काय काय घेऊ शकता? तर हे सोडून तुम्ही सोनं गुंजभर म्हणजे 1 मिलीग्रॅम तरी सोनं घेऊ शकता, चांदी घेऊ शकता, तांब्याचा तांब्या ज्यांच्याकडे नाही आहे, घंटी ज्यांच्याकडे नाही आहे, तांब्याचं तामण ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे अभिषेक पात्र नाही आहे, कोणतीही मूर्ती ज्यांच्याकडे नाही आहे, देवांच्या मूर्ती ज्या आपण म्हणतो की ताई माझ्याकडे लक्ष्मी माता नाही आहे ताई माझ्याकडे, तर ते सुद्धा तुम्ही धनतेरस दिवशी आणू शकता. तांबा पितळ घेण्याला तर खूप जास्त महत्त्व आहे, सोन्यापेक्षाही मौल्यवान मानलं जातं पितळ. मग पितळेची एखादी छोटी घागर, तांब्याचा छोट्याशी घागर, ज्यात आपण ठेवून रोज पाणी पिऊ शकतो, जे आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं असेल, अशा गोष्टी धनत्रयोदशी दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि ज्यांना धनत्रयोदशीला दान करायचं आहे त्यांनी तांब्याचं दान अवश्य करा. स्टीलचे ग्लास तुम्ही आणू शकता, स्टीलच्या सुद्धा कोणत्याही वस्तू आणून त्याची सुद्धा पूजा तुम्ही या पूजेमध्ये करू शकता. म्हणजे धनत्रयोदशी दिवशीला तुम्हाला काही ना काही खरेदी करायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तुमच्या घरात जे काही पैसे आहेत, जे काही धनधान्य आहे, जे काही सोनं आहे, चांदी आहे, भले ते 1 वाटी 2 मणी 2 मणी असू दे, पण त्याची पूजा या दिवशी आठवणीनं करायची. हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्याची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ अगदी लवकर येईल, कारण शिफ्टिंगमुळे सामान इतकं इकडं तिकडं झालंय की मला पूजा मांडायला नीट प्रॉपर जागा लागेल. थोडे 1-2 दिवस थांबा, तुम्हाला तेही व्हिडिओ येतील. लक्ष्मीपूजन कसं करावं तो व्हिडिओ येईल, केंद्राप्रमाणे लक्ष्मीपूजन कसं करावं आणि आपल्या साध्या पद्धतीनं जर करायचं असेल तर तेही कसं करावं, त्या दोन्ही पद्धती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आता न चुकता बघा. तुम्ही काय करा, तुम्ही डबे घासत असाल, काहीतरी काम करत असाल, ते करता करता व्हिडिओ लावून द्या. त्यासाठी स्पेशल वेळ द्या असं मी बिलकुल सांगणार नाही, कारण आता माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना काम आहे. पण हे उपाय खूप महत्त्वाचे आहेत जे मी सध्या सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांची दिवाळी धनधान्यानं भरून जाऊ दे. ती स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.